गेल्या अनेक महिन्यांपासून कोविड रुग्णसंख्या घटलेली होती, कमी झाली होती. राज्यामध्ये एकाही कोरोना रुग्णाची नोंद झालेली नव्हती. मात्र हिवाळा सुरू झालाय आणि कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढताना दिसते. गेल्या आठवड्याभरापासून रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं चित्र आहे. राज्यामध्ये काल 3 रुग्ण नोंदवले गेले तर देशात रुग्णांची संख्या 122 इतकी आहे. गेल्या वर्षी सुद्धा हिवाळा सुरू होताच अचानक कोविड बाधित रुग्ण आढळून आलेले किंवा त्यांच्या संख्येत वाढ झाली होती. त्यामुळे पुढच्या महिन्यात डिसेंबरमध्ये यंदा सुद्धा डिसेंबर महिन्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्याचं पाहायला मिळत आहे. पण नागरिकांनी घाबरून जाऊ नका, सावध रहा असा इशारा आरोग्य खात्याकडनं देण्यात येतोय. अधिक माहिती देण्यासाठी अभिषेक मुठाळ सध्या आपल्यासोबत आहेत. अभिषेक, कोविडची राज्यातली देशातली काय स्थिती आहे आणि खबरदारी कशी घ्यावी असं आवाहन होत आहे. नाना, जर का बघायचं तर या अगोदर आपल्याला कोविड ची जी रुग्णसंख्या आहे ती शून्यवर आल्याचं पाहायला मिळालेलं होतं. म्हणजे ऍक्टिव्ह रुग्ण जरी काही प्रमाणात असले तरीही दररोजची जी कोरोनाची रुग्णसंख्या होती ती आपल्याला पाहायला मिळत नव्हती. मात्र मागील 3 ते 4 दिवसांपासून आपल्याला यामध्ये वाढ होताना बघायला मिळते आहे. एकूणच हिवाळा आहे आणि हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला जी तापमान आहे ते कमी होताना पाहायला मिळतं आणि त्याचा काहीसा परिणाम जो आहे तो जाणवतोय का असा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला. आणि या प्रकरणीच जे आकडे आहेत ते देखील बोलून दाखवत आहेत. काल जर का बघायचं तर 3 रुग्णसंख्या जी आहे ती आढळून आलेली आहे. एकूण देशाचा जर विचार केला तर 122 रुग्ण हे काल आढळलेले आहेत. आजची आकडेवारी जी आहे ती थोड्याच वयात प्रसिद्ध होईल. त्यामुळे एकूण हिवाळा वाढला आणि त्यामुळेच उत्तर भारतामध्ये देखील कोरोनाची रुग्णसंख्या जी आहे ती इथं वाढताना पाहायला मिळते. धन्यवाद अभिषेक या सगळ्या माहितीबद्दल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.